केरी पालियां आनी हर्मल वाठारांत अशे तरेन उजान रानां काबार जाली. रानवटी जनावरां सुकण्या शेवण्यांचो फुडारूय धोक्यान. गोरवांक चरपाक सुवात उरिल्ली ना. उजो पालोवंक रस्तोय नाशिल्ल्यान लोकांनी आवा शिवा करून कसो तरी एकदांचो आटापो हाडलो. दोन दीस आसपाक लायले नाका जायसर आमचे हात बीन जळय खूब उजो पेटलेलो आनी आमकां आमी मगे आमी पांच जाणां आसलो आमी आग पळयली मगे थंयसून ती केरकार बिरकार येले आनी मगे आमी आग सगळ्यांनी आग पळयली. आमच्या ल्हानपणांत काय अशें केवाच पडोंक ना पण आमी आज आनी काल दोन तीन दिसां पूर्वी ही घरांतल्यांनी आमी आनी फ्रेंडांनी मेळून सगळें काय ते आमी हें केल्लें पालयल्या पण तरी पूण आतां पालयेच्या सायडीन आमी मातशी पालयल्ले आहा पण केरी सायडीन वरती आनी सड्यार बी सगळो लुकसाण जाल्लो आहा. त्या वक्तार काही वर्सां पूर्वी हो रस्तो चिरे उडपाचो आसलो तो दुरुस्त करून फायर ब्रिगेडीन सरकारान तरी हितून लक्ष घालचो नाजाल्यार हे लुकसाण वर्साच्या वर्सा अशें जायत रावतले आनी आमी शेतकरी अशे त्रासांत पडटलो. काजकार शांताराम नायक म्हणटा फाटली चार पांच वर्सां जालो हो प्रकार चल्ला. तांचे काजूचे उत्पन्न लासून काबर टुरिस्ट वा हेर कोणाचे तरी कर्म आसूं ये म्हण दुबाब. हे कोण तरी हालींच्या वर्सान येयल्ले फॉरेनर कोण तरी मुद्दाम घालता किंवा शिगार उडून उडयता हे काय आम्ही सांगू शकना पण ह्या मुळे काय आता झाडां पेडां ही मरतातच मरतात पण हे आता पशु पक्षी सुद्धा हे त्रासांत पडटात त्यांना जीव जंतू काय मेळना ना त्या वक्तार गव्हर्नमेंटान मातशें हेच्यार लक्ष दिवचो अशी आमची एक विनंती आहा. केरी पालियां हर्मल वाठारांत नित्याचे जे उज्याच्या लोकांक कुवाडेच टुरिस्ट काय लँड माफियांचे कर्म म्हूण कळना. फायर ब्रिगेडीक वाट आशिल्ली जाल्यार इतलें लुकसाण जावपाचें न्ही. आतां लुकसाण भरपाय सोडून आनीक कांयच उरिल्लें ना. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी.